आपलं घरी बोलायचं. आपलं घरी बोलायचं ठरलं होतं. पण हे बोलायचं ठरलं होतं का? हो, मला काय वाटलं असेल याचा विचार तर करा जरा. हो, एक पुरुष म्हणून जेव्हा लोक आपल्याला या बाबतीत विचारतात ना, तेव्हा एक पुरुष म्हणून काय वाटतं हे तुम्ही स्त्री म्हणून कधीच समजू शकत नाही. हो, पर ग्रहावरून आल्यासारखे पाऊर आले होते तुमच्या घरातले माझ्याकडे. हो, पण मी असं काहीच नाही बोलले. हो, मी तसं नाही बोलले. अच्छा, मग त्यांना आपलं आपलं वाटलं की पोरगा असा दिसतो याच्यात प्रॉब्लेम आहे. मी दिसतो तरी का हो असं? आणि ते काय म्हणले ते? की मुलीने आम्हाला सांगितलं की मुलाने मुलीला सांगितलं की माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, हे तुम्ही घरी जाऊन सांगा. हेच म्हणले ना ते? तुम्ही काय सांगितलं घरी? बोला ना, काय सांगितलं काय तुम्ही घरी? ऐका ना. बोला बोला. हा, ही परिस्थिती समजून घ्या तुम्ही. ऐकून तर घ्या. हा, ऐकू राहिले ना? हा, ऐकू राहिले. हा, बोला. हा, मी त्यांना म्हणलं का मला हे लग्न करायचं नाही आहे. बस बस. हा, मी त्यांना म्हणलं. मग मी असं म्हणल्यावर ते म्हणणारच ना का लग्न करायचं नाहीये. तर तसं ते म्हणले. मग तुम्ही काय म्हणले? मुलात प्रॉब्लेम? नाही नाही म्हणलं का मुलाचा प्रॉब्लेम? काय, तुम्ही नीट बोला. बरं, मुलाचा प्रॉब्लेम आहे असं म्हणलं मी. चा म्हणलं मी, मुलाचाही एक प्रॉब्लेम आहे. नाही 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 नाही, तुम्ही म्हणल्या मुलात प्रॉब्लेम आहे. अहो नाही, शपथ, आई रक्ताची शपथ. हो, मी म्हणलं का मुलाचा प्रॉब्लेम आहे. अहो, मुलात प्रॉब्लेम आहे असं कसं म्हणेन मी? मला माहीत म्हणजे मी मी असं कसं म्हणेन का मुलात प्रॉब्लेम आहे? मी नाही म्हणलंय तसं. मी म्हणलं का मुलाचा प्रॉब्लेम आहे असं म्हणल्यावर त्यांनी मला जास्त काही बोलूच नाही दिलं. ते म्हणले का कळलं कळलं जा. मला कळलंच नाही की त्यांनी हे असं कळून घेतलंय बलतं काहीतरी. मला जर हे तेव्हा कळलं असतं ना तर मी त्यांना म्हणलं असतं की हे असं असं आहे असं असं आहे. पण ते म्हणले का कळलं कळलं तू जा.